जिले में इस समय बुवाई चल रही है और देखने में आ रहा है कि बड़ी संख्या में किसान बीज और खाद की खरीदारी के लिए कृषि केंद्र की ओर अपना रुख कर रहे हैं। हालांकि इस मौके का फायदा उठाकर देखा जा रहा है कि खाद बेचने वाली कंपनियां किसानों को कृषि केंद्रों के जरिए गैर जरूरी सामान खरीदने के लिए मजबूर कर रही है। किसान खाद खरीदते समय उनसे जुड़ी गैर जरूरी दवाएं भी खरीदने को मजबूर कर रहे हैं, जिसकी वजह से उनका आर्थिक नुकसान हो रहा है। युरियावरती कसं आहे, युरिया भेटत नाही म्हणून आम्ही कंपन्याकडून घेतो। युरियावरती प्रत्येक कंपन्यावाले लिंक देतात, त्याच्यात लिक्विड असते, कधी पाकिट असतात, आणि ते पाकिट आम्ही शेतकऱ्याला देतो तर शेतकरी टाळाटाळ करतात घ्यायसाठी आणि भांडणं होतात। तर कंपनीने कसं आहे, युरिया असो किंवा बाकीचे इतर जेही खते असो, कंपन्याने ते खतावरती लिंकिंग देणे बंद करायला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याला आणि आम्हाला व्यापार करायला सोयीस्कर होईल। जेव्हा आम्ही कृषी केंद्रामध्ये येतो आणि त्यांना खताची मागणी करतो तर ते नेहमी सांगतात की तुम्हाला एक युरियाच्या बरोबर तुम्हाला हा पावडर घ्यावा लागेल, हा लिक्विड न्यावा लागेल, आणि आम्हाला आवश्यकता नसताना सुद्धा तो माल आम्हाला म्हणजे घ्यावा लागतो आणि तेवढा भुदंड आमच्यावर बसतो। कुठंतरी शेतकऱ्यांची म्हणजे खूप मोठी लूट होत आहे आणि या लुटेला थांबवण्यासाठी आपल्या राज्याचे म्हणा किंवा देशाचे म्हणा, जे कृषी मंत्री आहेत आणि लोकप्रतिनिधी आहेत, यांनीसुद्धा याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांची लूट थांबवता येईल। पेपर्सला बातमी आलेल्या होत्या लिंकिंगबाबत, तर त्या संदर्भात आम्ही कालच ॲग्रो डीलर असोसिएशन आणि प्रमुख ज्या खत उत्पादक कंपन्या आहेत त्यांची मीटिंग आम्ही कॉल केली कालच, आणि सविस्तर अशी लिंकिंगबाबत चर्चा करून आलेली आहे। आणि जो कोणी लिंकिंग करेल त्यांना नियमाच्या अखत्यारीत राहून कायदेशीर कारवाईचा प्रस्ताव आम्ही शासनाकडे पाठवू अशी त्यांना सूचना वजा विनंती केली। शेतकऱ्यांनी जर डीलर्समार्फत मागणी केली खतांबरोबर जे काही सल्फामॅक्स असेल, युरियाबरोबर 20-20-0-13 असेल, त्यांची जर मागणी असेल डीलर थ्रू किंवा डिस्ट्रीब्युटर थ्रू, तर ते कंपनीचे उत्पादक तुम्हाला रिसर ते देतील, त्याबद्दल आम्ही सूचना केलेल्या। बॉसने मीटिंग बुलाई, आदमी की तकलीफ को तो समझो, बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।